अयोध्येमध्ये होत असलेल्या रामलल्ला मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे सद्भावना समितीच्या वतीने 20 जानेवारीला श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील गणेश मंदिर येथून दुपारी शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये 500 फूट उंचीची श्रीराम प्रभूंची प्रतिकृती उभारण्यात आली होती. टाळकरी वाळकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. शिवाय प्रभू श्रीराम संदर्भातील देखावे या शोभायात्रेमध्ये साकारण्यात आल्याचं पाहायला मिळालं. चौकाचौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी करत ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत ही शोभायात्रा पेठेतील श्रीराम मंदिरामध्ये पोहोचली.